शासकीय रुग्णालय म्हटलं की सामान्य लोकापासून श्रीमंतापर्यंत तिरस्कारच, कारण या हॉस्पिटलमध्ये फक्त पांढरे कपडे घातलेले डॉक्टर दिसतात। त्यामुळे ग्रामीण आणि तालुक्याच्या रुग्णालयात जाण्यासाठी लोक उत्सुकच नसतात, हेच खरं आहे। परंतु आरोग्य विभागाबद्दल शासनाचे उदात्त कागदी धोरण असल्याने कोट्यवधी रुपये खर्च होतात, मात्र सध्याची कोरोनामुळे या शासकीय रुग्णालयाची किंमत सामान्य लोकापासून श्रीमंतापर्यंत समजली आहे। खरं तर आता शासनाने सक्षम रुग्णालय रक्षक रुग्णालय हे ब्रीदवाक्य घेऊन राज्यातील रुग्णालयांचा विकास घडवणे गरजेचे आहे। सध्याची रुग्णालय ही स्वातंत्र्यपूर्व काळातील कॉलरा, गॅस्ट्रो, ताप, थंडी अशा संसर्गजन्य आजारापुरते मर्यादित आहेत, परंतु आत्ताच्या संगणकी युगातील जैविक अस्त्रातील भयानक विषाणूचा वैद्यकीय सामना करण्याइतपत सक्षम बनवणे गरजेचे आहे। सध्याच्या रुग्णालयांच्या अनेक समस्या आहेत, यासाठी डॉक्टरांना दोष देण्याऐवजी शासनाने स्वतःहून पुढे येणे गरजेचे आहे। आणि कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूचा सामना करण्यासाठी आता प्रत्येक तालुक्याला कागदावर नव्हे तर वास्तविकतेमध्ये सक्षम रुग्णालय उभारणे गरजेचे आहे। यामध्ये डॉक्टर, नर्सेस, कर्मचारी यांच्याही सुरक्षेचा विचार करणे तितकेच महत्त्वाचे आहे। या उन्हाळ्यामध्ये कूलर घ्यायचंय, चला तर मग कृष्णा एंटरप्राइजेस मध्ये। आमच्याकडे सर्व प्रकारचे डेझर्ट कूलर, रूम कूलर, प्लास्टिक कूलर मिळतील।